नमस्कार, मी जुईली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. कोकणला निसर्गानं भरभरून दिलंय. अलीकडच्या काळात पर्यटकांचा ओढाही इथं वाढू लागलाय. मात्र हे पर्यटन केवळ समुद्रकिनारे किंवा खाद्य संस्कृतीपर्यंतच मर्यादित नाही आहे. इथं जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहेत. अतिशय दुर्मिळ असे प्राणी जे जगात कुठेही आढळत नाहीत ते केवळ आणि केवळ आपल्याच सिंधुदुर्गात आढळतात. आणि याचा हॉटस्पॉट केंद्रबिंदू आहे ती म्हणजे आंबोली. आणि यातूनच निसर्ग पर्यटन ही संकल्पना पुढे येते. ही संकल्पना नेमकी काय आहे आणि हे जे बदल कोकणात होत आहेत, निसर्गात जे बदल होत आहेत ते जवळून पाहिलेले म्हणजे निसर्गप्रेमी काका भिसे सर आज आपल्यासोबत आहेत. बदलतं कोकण ह्या खास भागात त्यांच्याकडून याविषयी अधिक माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत कोकण सात लाईव्हमध्ये. आपली थीम आहे बदलतं कोकण आणि निसर्गसुद्धा आपला बदलतोय, तर तुम्हाला काय वाटतं कोकणचा निसर्ग कसा बदलतोय? हां, सर्वप्रथम आपण या बदलत्या कोकण या सेशनमध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल आपले धन्यवाद. निसर्ग बदलतोय. ग्लोबल कोकण ग्लोबल वॉर्मिंगपासून आपलं सुरुवात होते निसर्ग बदलायला. कारण जगात ग्लोबल म्हणजे जग आणि त्या जगातच आपण राहतो. आमच्या आम्हाला म्हणतात तुमच्या आंबोलीत पण आता गरम होतं रे. अहो, आम्ही जगातच आहोत, त्याच जगात आहोत जिथे ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द वापरला जातो. तर निश्चित निसर्ग बदलतो या सगळ्या आपल्या विविध घडामोडींमुळे. तर ऋतू बदलत आहेत. मी तर म्हणून आता दोनच ऋतू राहत आहेत, पावसाळा आणि उन्हाळा. हिवाळा म्हणजे अगदी 8 दिवसासाठीच कुठेतरी आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे बदल झालेले आहेत, सुरुवात झालेली आहे बदलायला. आणि याला ग्लोबल वॉर्मिंगचंच कारण आहे आणि याच्या मागे जबाबदारसुद्धा आपणच आहोत. आपली प्रगतीशील किंवा विकासाकडे जी वाटचाल होते वेगाने, डेव्हलपमेंट ऑन एनी कॉस्ट, ज्या धर्तीवर आपण डेव्हलपमेंट करत चाललो आहोत कोणताही निसर्गाचा विचार न करता, त्याचे परिणाम निसर्ग बदलात आपल्याला बघायला मिळतात, ऋतू बदलात आपल्याला बघायला मिळतात. आपली जबाबदारी आहे की आता आपण किती जबाबदारीने वागणार आहोत, येत्या पिढीला आपण काय देणार आहोत, नाहीतर येते पिढी आपल्याला माफ करणार नाही. आत्ताच आपण आंबोलीसारख्या ठिकाणी, आमच्याकडे पूर्वी सुपारी किंवा आंबे वगैरे झाडं दिसत नव्हती. आता त्यांना जे हवं असलेलं तापमान कोकणात जे असतं तसं आता आंबोलीत क्रिएट व्हायला लागलं, म्हणजे तिथे आता सुपारी वगैरे व्हायला लागली. अशी परिस्थिती निर्माण झाली. तर निसर्ग बदलतोय, त्याचा परिणाम तिथल्या जैवविविधतेवर होतोय, तिथल्या निसर्गावर होतोय, जंगलावर होतोय. गेल्या 10 वर्षात वन वे वाढले आहेत. तर हे कारणं आहेत सगळी, त्याविषयी आपण बोलू. अगदी बरोबर सर. आता आंबोलीचा तुम्ही उल्लेख केला, आता आंबोलीची थंडी म्हणजे विचारू नका, हे अगोदर काही वर्षांपूर्वी होत आहे. मात्र आता त्यात तुम्ही म्हटलात की बदल होत आहे, तर ते नेमके बदल काय आहेत? थंडी म्हणजे आंबोलीची गोचरी थंडी कधीच नव्हती. आंबोलीच्या थंडीला गुलाबी थंडी म्हटलं जायचं. म्हणजे अगदी उन्हाळ्यात जरी सर आलं ना आंबोलीत, तरी पण एक थोडासा गारवा वाटायचा किंवा थंडावा जो होता तो असायचा कायम आंबोली. अगदी अगदी. आंबोली मी म्हटलं तसं जगापेक्षा वेगळी नाही. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढीचा फटका आंबोलीला सुद्धा बसणार आहे, बसतो आहे. याचं उदाहरण आपल्याला 10 वर्षात मागच्या बघता येतंय. म्हणजे त्याचा जे आलेख जो आहे तापमानाचा तो वाढत चाललाय. म्हणजे माझ्या घरात 10 वर्षापूर्वी पंखा नव्हता, म्हणजे खोटं नाही बोलत आहे, माझ्या घरात पंखा नव्हता. गेल्या 10 वर्षात मला आता थंडीत सुद्धा पंखा लावायला लागतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. थंडीच्या दिवसात अगदी यावर्षी सुद्धा 8 ते 10 दिवस थंडी कशी बशी पडली तीही म्हणावी तशी पडली नाही. तर थंडी ही गायबच होते हळूहळू. पावसाचं प्रमाण वाढतं आहे, उन्हाळ्याचं प्रमाण वाढतं आहे. उन्हाळ्यात 10 वर्षापूर्वी आंबोलीत कधीतरी 28-30 टेम्परेचर चुकून झालं तर, आणि आत्ता तुम्हाला एप्रिल महिना आला की 30-32, 28-30-32 असं टेम्परेचर कंटिन्युअसली पाहायला मिळतं. त्यामुळे एक प्लेझेंट वातावरण जे आंबोलीचं होतं ते आत्ता कमी झालं आहे. आजूबाजूची काही प्रमाणात झालेली वृक्षतोड असेल किंवा वाढलेली डेव्हलपमेंट असेल, पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, प्रदूषित होत आहेत, आगी वनवे याच्यामुळे सुद्धा टेम्परेचर वाढतं आहे. स्थानिक जी जैवविविधता आहे, जी झाडं आहेत, जे वृक्ष आहेत, ते तोडले जाऊन त्या ठिकाणी एक्झॉटिक प्लांट्स लावणे किंवा शेतीसाठी वनवे लावणे वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते जंगलभर पसरून जंगलं पेटणे, हे प्रमाण वाढलं आहे. ओव्हरऑल हा सगळ्याचा प्रभाव जो आहे तो या
आंबोलीच्या तापमान वाढीस कारणीभूत ठरतो आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग पुन्हा एकदा मी उल्लेख करेन, कारण आंबोली जगापेक्षा वेगळी नाही, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा फटका पण आमच्या आंबोलीला बसतो आहे आणि त्यामुळे आंबोलीचं तापमान जे आहे ते अगदी थंडीत मी 14 खाली हल्ली बघितलं नाही कधी, मी 14-9 बघितलेलं आहे, मी 7 बघितलेलं, अगदी 6-4 पण बघितलेलं, पण आता 14 खाली कधी जातच नाही ते टेम्परेचर, त्याच्यामुळे आंबोलीचं ताप, आंबोलीत मी तर म्हणे आंबोलीत दोनच ऋतू राहिले खरं सांगायचं तर, उन्हाळा आणि पावसाळा, पावसाळा तर म्हणजे बोलू पावसाविषयी पण आंबोलीचं. नक्कीच. पण आता आंबोली म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं तो म्हणजे धबधबे आलेत, छोटे छोटे धबधबे, मुख्य धबधबा आणि त्यातलं पर्यटन. मात्र याबरोबरच निसर्ग पर्यटन अलीकडच्या काळात वाढत आहे, तरी निसर्ग पर्यटन संकल्पना नेमकी काय आहे याबद्दल काय सांगाल? अगदी 15 वर्षापूर्वीपर्यंत धबधबा पर्यटन किंवा स्थानिक जिथले ते साईट सीन आहेत, व्ह्यू पॉईंट आहेत, हे बघणं इथपर्यंतच पर्यटन आंबोलीचं मर्यादित होतं. आंबोलीमध्ये काही संशोधक येत होते पूर्वी 15 वर्षापूर्वी, जे आंबोलीमध्ये संशोधन करायचे आणि ते संशोधन करता करता त्यांनी आपल्यासोबत काही व्हॉलेंटियर्स घेऊन यायचे की चला आमच्याबरोबर मदत करायला आणि ते राहायचे आंबोलीत येऊन. आम्हाला कुतूहल वाटायचं की नेमकं काय करतात ही लोकं, तर ही लोकं सापांचे बेडकांचे फोटो काढायचे, त्याच्यावर संशोधन करायचे. मग आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही पण तुमच्याबरोबर होतो, कारण आम्हाला त्याचं कुतूहल होतं पहिल्यापासून. मग आम्ही त्यांच्याबरोबर फिरायला लागलो, मग त्यांनी आम्हाला आणि सूचना दिल्या की तुम्ही बघा, जर तुमच्याकडे लोक येत असतील तर तुम्ही इथे गाईड म्हणून, नॅचरलिस्ट म्हणून काम करू शकता आणि एक चांगला उत्पन्नाचा स्रोत तुम्ही निर्माण करून घेऊ शकता स्वतःसाठी आणि इथल्या निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा त्याची मदत होऊ शकते. तर त्या अनुषंगाने मग आम्ही इथल्या स्थानिक जी मुलं आहेत त्यांना मी घेतलं सोबत, माझा एक मित्र आहे रोहन कोरगावकर म्हणून, आम्ही मिळून एक संस्था स्थापन केली, मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब संस्था. त्याच्या माध्यमातून आम्ही आंबोलीमध्ये जे पर्यटक यायचे, ज्यांना निसर्गामध्ये फिरायची आवड होती, जंगलामध्ये फिरायची आवड होती, त्यांना आम्ही फिरवू लागलो आणि त्याच्यासाठी ते आम्हाला एक चांगलं शुल्क देऊ लागले, त्यामुळे एक रोजगारही निर्माण झाला. तर या निसर्ग पर्यटनामध्ये आम्ही काय नेमकं दाखवतो, तर तिथले कीटक असतील, फुलपाखरं, वनस्पती आहेत ज्या जगात कुठे सापडत नाहीत, केवळ आंबोलीत सापडतात, साप आहेत, बेडूक आहेत, पक्षी, फुलपाखरं, वन्य प्राणी, हे सगळं दाखवायचं आम्ही त्यातून प्रयत्न करू लागलो आणि लोकांना ते आवडू लागलं. कारण लोक काँक्रीटच्या जंगलामधनं आल्यानंतर आंबोलीतलं जंगल बघितल्यानंतर पण लोक सुखावतात, म्हणजे त्यातलं प्राणी दिसू वगैरे न दिसू पण जंगल बघितल्यानंतर पण सुखावतात, कारण डोळ्यांना ते हिरवंगार इतकं शांत असं वाटतं चांगलं की लोक ते तृप्त होतात आणि मग त्याच्या आतमध्ये फिरताना तर ते मंत्रमुग्ध होतात. मग तिथे पक्ष्यांचे आवाज, विविध गमतीशीर काही दातपडीसारखी वनस्पती आहे जी दाताला लागली की दात पडतात, किंवा त्याच वनस्पतीला आमच्या गावागावांमध्ये हडकुळी जी जनावरं असतात त्यांच्या अंगाला ती चोळली की ती जनावरं सुजतात, मग त्यांना मार्केटमध्ये चांगला रेट मिळतो. अशा गमती जमती सांगत सांगत आम्ही त्यांना घेऊन जातो. मासाटी म्हणून एक झाड आहे, मासाटी म्हणजे काय, त्याचा काटा मांसात घुसला की ते मांस काढतं म्हणून त्याला मासाटी म्हणतात. मग ह्या गमती जमती त्यांना ऐकायला मजा येतं. वाईल्ड टोबॅको आहे, जंगली तंबाखू, ह्या सगळं सांगत सांगत जेव्हा जात असतो, मग एखादा पक्षी दिसतो पॅराडाईस फ्लाय कॅचर, मग त्याला स्वर्गीय नर्तक म्हणतात. मग तो का, तर ती एक स्वर्गात नाचत असलेली नर्तिका असं त्याचा भास होतो, इतकं सुंदर तो उडतो पक्षी, म्हणून तो एक सांगतो. मग काही बेडूक आहेत ज्याला आंबोली टोड म्हणतो, आंबोली टोड हा जगात केवळ आंबोलीमध्ये सापडतो, तर तो हे सांगितल्यानंतर त्यांची उत्सुकता आणखी वाढते. बिन हातापायाचा बेडूक आहे सिसिलियन म्हणून, तो सुद्धा जगात आंबोलीत सापडतो. अशा गोष्टी सांगत सांगत जेव्हा जातो तेव्हा त्यांचं बोट तोंडात जातो, बापरे म्हणजे आम्ही हे विश्व कधी बघितलंच नव्हतं आणि हे लोक गावात राहून यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही, बायोलॉजी बॅकग्राऊंड नाही, तरीसुद्धा ही लोकं इतकं आम्हाला सांगतायत, त्यांचं त्यांना म्हणजे कौतुक पण वाटतं आणि ते त्याच्यासाठी चांगले पैसे पण द्यायला लागलेत. आत्ता 20-25 मुलं तयार झाली आहेत या निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून. आंबोलीमध्ये येणाऱ्या धबधब्या पर्यटनासाठीचा पर्यटक हा एक दिवस राहतो किंवा सकाळी येऊन संध्याकाळी जातो, परंतु आमच्या निसर्ग पर्यटनासाठी येणारा पर्यटक हा आंबोलीत 3-4 दिवस राहतो, अनेक हॉटेल्स बुक करतो, वेगवेगळ्या उपहारगृहांमध्ये जातो आणि तिथे तो व्यवसाय देतो. तर शाश्वत पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन ही एक व्याख्या आहे,
ती लोकांना आता आंबोलीतल्या सुद्धा समजू लागली आहे. आणि निसर्ग पर्यटन येत्या काळात शाश्वत ठरणार आहे, रोजगार देणारं ठरणार आहे आणि आर्थिक मोठा आर्थिक स्रोताचं ठरणार आहे. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की आर्थिक फायदा त्यातून होणार, रोजगार निर्मिती होणार, पण नेमकी कशी होणार, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे म्हणजे रोजगार निर्मिती वाढेल आणि आपला युवक इथे राहून इथल्या निसर्गावर कमवू शकतो. अगदी, खूप चांगला प्रश्न आहे. कारण हे मी गेली अनेक वर्ष आमच्या स्थानिक तरुणांना पटवून देतो आहे, त्याच्यासाठी घसा फोडून त्यांना मी सांगतो की जाऊ नका रे शहरांमध्ये, थांबा येते, थोडं खस्ता खायला लागतील परंतु फ्युचर खूप चांगलं असणार आहे. कारण आम्ही 6 महिन्यात जे कमवतो ते तुम्ही वर्षभर शहरात जाऊन पण कमवू शकत नाही, इतका चांगला पैसा या निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून मिळू शकतो. आता तो कसा, तर आम्ही आत्ता त्यासाठी वनविभागासोबत संयुक्त विद्यमाने गाईड प्रशिक्षण शिबिरसुद्धा घेतलेलं आहे, ज्यामध्ये 40 ते 50 मुलांनी सहभाग घेतला होता आणि त्यांना आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे. वनविभागाने वनामध्ये फिरण्यासाठी एक शुल्क लावून पावतीसुद्धा आपल्याला दिलेली आहे आणि फिरू शकतो आपण, लोकांना फिरवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटक येत असतात, त्याच्यामध्ये काहींना वनस्पतीची आवड असते, काहींना साप बेडकांची आवड असते, तर या लोकांना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरवायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही दिसलेल्या गोष्टी वन्यप्राणी यांची माहिती द्यायची आहे आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शन करायचे की कसे फोटो काढायचे आहेत किंवा काय करायचं आहे, हा एक विषय झाला. आणि वेगवेगळ्या निसर्ग पर्यटनाचे मुद्दा म्हणजे आम्ही आता काय करतो की एका पॉईंटला जाऊन जंगल मेडिटेशन करवतो, म्हणजे काय तर जंगलात जाऊन आम्ही एका पॉईंटला लोकांना बसवतो, डोळे बंद करून बसा आणि जंगल फक्त ऐका, मग 5 मिनिटात ते जंगल ऐकतात. मग त्यांनी काय काय ऐकलं, काही लोकांना भीती वाटलेली असते, काही लोकांना पक्ष्यांचे आवाज येत असतात, काही लोकांना ते आजूबाजूला कंतारासारखी मुळीसारखी ती पॉवर फील होते, तर असे सगळे अनुभव ते कथन करतात संध्याकाळी. तर अशा प्रकारे चांगलं प्रशिक्षण देऊन आम्ही गाईड तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मिती केली. बरोबर. आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सारखा सुद्धा एक नवीन इथं उद्योगास येऊ शकतो, म्हणजे उदयास येऊ शकतो, पण त्यासाठी कसं प्रशिक्षण असणं महत्त्वाचं आहे युवकांकडे? युवकांकडे प्रशिक्षण असणं महत्त्वाचं असण्यापेक्षा ते चांगल्या प्रकारे नियम व अटी पाळून कसं करता येईल याकडे भर देणं जास्त गरजेचं आहे. वन्य प्राण्यांवरती कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास न देता, त्यांच्यावर स्ट्रेस न टाकता ते करणं गरजेचं आहे. त्यासाठीचं प्रशिक्षण आम्ही त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे मुलांना आमच्या इथलं. छायाचित्रणासाठी येणारे पर्यटक हे स्वतःचे कॅमेरे, लेन्सेस हे सगळं घेऊन येत असतात, परंतु ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी फोटोग्राफी करतात की नाही, ते त्रास तर देत नाही आहेत ना वन्य प्राण्यांना, याचं भान राखून ती फोटोग्राफी आपण त्यांच्याकडनं करून घेतली पाहिजे. त्यांच्या सेफ्टी सिक्युरिटीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते जेव्हा फोटो काढत असतील तेव्हा आजूबाजूला कुठला साप तर येत नाही ना, किंवा ते कुठे चुकीच्या ठिकाणी पाय तर ठेवत नाही आहेत ना, याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांचे कॅमेरे जे असतील ते भिजू नये किंवा त्यांना धूळ लागू नये म्हणून त्यांना छत्री पकडणे वगैरे ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि योग्य प्रकारे त्यांना जंगलातनं सुरक्षितरित्या शूज, कॅमोफ्लेज कपडे असं सगळं करून त्यांना जंगलामध्ये फिरून आणलं पाहिजे, ह्या काळजी घेतल्या पाहिजे. आणि फार काही माझ्या मते याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज नाही, तुमच्या नजरा चांगल्या पाहिजेत. जाता येतं तुम्हाला आजूबाजूला असलेला साप बेडूक जो निसर्गाशी एकरूप असतो हा तुम्हाला हेरता आला पाहिजे, तो तुम्ही दाखवायचा बस, ते फक्त फोटो काढणार आहेत एवढंच. आम्ही हे सिंधुदुर्ग जिल्हाभर करायला इच्छुक आहोत. आम्ही कोणी आम्हाला जर निमंत्रण करतील आमच्या एरियात पण आम्हाला हे करायचं, आम्हाला प्रशिक्षण द्यायचं, आम्ही निश्चित त्यांना मार्गदर्शन करू. नक्कीच. आणि जंगल मेडिटेशन हा जो तुम्ही उपक्रम सांगितला तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि असे उपक्रम आणखीन वाढले तर त्यातून नक्कीच रोजगार निर्मितीसुद्धा होऊ शकते. सर, पण जगभरातून निसर्ग अभ्यासक इथे येत असतात, अनेक शोध लावत असतात, स्थानिकांना सुद्धा याबाबतची माहिती असते, त्याचंच उदाहरण आपल्यासारखे अनेक तरुण आहेत, तुम्ही आणखीन असे तरुणांना घडवतात, मात्र आपल्या नावाने कुठे शोध लागले, स्थानिकांकडून शोध लागले, त्याचं प्रमाण फार कमी आहे, काय नेमकं चुकतंय? खूप चांगला प्रश्न आहे. को ऑथर आम्ही आहोत 12 पैकी रिसर्च पेपर्समध्ये आणि शॉर्ट नोट्स म्हणतात ज्याला, ज्याविषयी एखाद्या वन्य प्राण्याविषयीच्या नोटिफिकेशन्स आम्ही लिहितो. तर त्यामध्ये काय होतं की आम्ही सायन्स बॅकग्राऊंड नसलेली लोक आहोत, बऱ्याचदा आम्हाला पण काही नवीन गोष्टी दिसतात तेव्हा आम्ही काय करतो, रिसर्चर्स जे आहेत, संशोधक जे आहेत, त्यांना आम्ही फोन कॉल करतो आणि सांगतो की असं असं दिसलं आहे तर तुम्ही या, मग ते येतात,
ते बघतात, त्यांना वाटलं की नवीन आहे, मग ते त्याच्यावरती शोधनिबंध लिहितात. आता शोधनिबंध लिहून झाल्यानंतर ते आम्ही निदर्शनास आणलं हे ते त्याच्यामध्ये मेन्शन करतात, त्याला को ऑथर म्हणतात आपण किंवा एक सहसंशोधक असं ते आम्हाला त्याच्यात उपमा देतात. खूप गर्वाची गोष्ट आहे, मी 4 ते 5 अशा प्रकारे विविध रिसर्च पेपरमध्ये को ऑथर आहे. आम्ही म्हटलं तसं पुन्हा की आम्ही काँक्रीटच्या जंगलात नाही राहत, आम्ही जंगलातच राहतो, जिथे पिकतं तिथे विकत नाही म्हणतात, तशी आपली थोडीशी गंमत आहे सांगतो. तर ती लोक काँक्रीटच्या जंगलात नेतात जिथे हिरवं जंगल कधी त्यांनी बघितलेलंच नसतं, त्यामुळे त्यांची एक त्यांचं एक कुतूहल असतं की काय असेल त्या जंगलामध्ये जिथे आपण जातो. तर तिथे ते खूप उत्सुकतेने फिरतात, शोधतात, तेव्हा त्यांना नवनवीन गोष्टी मिळतात, सापडतात, आणि मग त्याच्यावरती ते शोधनिबंध लिहितात. मग आमच्याही ते लक्षात येतं की अरे आम्ही कधी बघितलंच नाही हे, इतकं आपल्या जवळ असताना. उदाहरण तुम्हाला सांगतो, हिरण्यकेशीमध्ये शिष्टुरा हिरण्यकेशी हा मासा सापडला. तो आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा आहे तेजस ठाकरे म्हणून, त्यांनी त्याचं संशोधन केलं. आम्ही नेहमी तिथे जायचो, आमचं लहानपण त्या डोहात गेलं, परंतु आम्ही त्या माशाकडे कधी त्या नजरेतनं बघितलं नाही की अरे हा मासा रंगीबिरंगी आहे, वेगळा आहे. तर ती एक नजर जी आहे ती पण तुमच्याकडे आवश्यक आहे. आता झुओलॉजीचे काही आपले स्टुडंट्स असतात कॉलेजमध्ये, तर त्यांनी सुद्धा ती नजर आपल्यामध्ये जागृत केली पाहिजे. फक्त आणि फक्त अभ्यासाचा भाग सर घेऊन जातात म्हणून चला रे करा रे रगडपट्टी काहीतरी करायचं म्हणून केलं असं न करता खूप उत्सुकतेने आणि खूप कुतूहलाने ते शिकलं पाहिजे, निसर्गाचं निरीक्षण केलं पाहिजे. त्यावेळी तुम्हाला विविध गोष्टी आढळून येतात, दिसून येतात, आणि त्याच्या तुम्ही नोंदी या खूप चांगल्या केल्या पाहिजेत, शास्त्रोक्त केल्या पाहिजेत, मग त्याची दखल विविध जनरलमध्ये आपल्या घेतली जाते आणि तो शोधनिबंध प्रसिद्ध केला जातो. याचा फायदा म्हणजे तुम्ही कीर्तिरूपे अनेक वर्ष म्हणजे 1000 वर्षांनी एखाद्या जर बेडकाच्या संशोधनाचा रिसर्च पेपर जर बघितला जात असेल तर तेथे काकाबिसे नाव दिसेल, तर ते कीर्तिरूपे तुम्ही तिथे राहाल. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे ती. अंबोलीमध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर संशोधनं चालू आहेत, त्यातून विविध प्रजाती वेगवेगळ्या वन्य प्राण्यांच्या बाहेर पडत आहेत. शाळांमध्ये कॉलेजमध्ये जनजागृती याबाबतची होणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलांची नजर जंगलामध्ये किंवा निसर्गामध्ये गेल्यानंतर शोधत राहील काहीतरी, अशा प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. मग आपोआप तुम्ही म्हणता तसं काही कमी पडत नाही आहे, आपल्या परसबागेत ते आहे, फक्त आपण नजर बदलली पाहिजे, आपोआप तुम्ही सुद्धा रिसर्चर व्हाल. आणि मी आत्ता मी 12वी कॉमर्स झालेलो, कसाबसा 12वी कॉमर्स झालेलो स्टुडंट आहे, माझे रिसर्च पेपर पब्लिश आहेत, म्हणजे डॉक्टरेट घेतलेल्यांचे पण रिसर्च पेपर पब्लिश नाही आहेत. म्हणजे हे पण करता येतं आपल्याला, तेच शिक्षण असायला हवं. गरज नाही, काही गरज नाही. म्हणून मी कधीतरी तुमच्या पुढच्या प्रोग्राम मध्ये रिसर्च पब्लिश पेपर्स पण दाखवेन. तर कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची पण गरज नाही, म्हणजे अंगठाछाप असेल तरी वाईल्ड लाईफ मध्ये निसर्गामध्ये खूप चांगलं काम करू शकतो, केवळ आपल्या नजरेवर आणि तिथल्या निरीक्षणांवरती. अगदी बरोबर सर. आणखीन एक म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा निसर्गासारखा दुसरा डॉक्टर नाही असं म्हटलं जातं, तुम्हाला त्याबाबत काय वाटतं? सतत हिरवं बघणं हे डोळ्यांसाठी आणि तुमच्या केसांसाठी खूप चांगलं असतं. म्हणजे आज तुम्ही जर धनगरवाड्यावर गेलात तर तिथल्या लोकांची केस काळेभोर असतात, डोळ्यांना चष्मा नसतो, कारण ते कंटिन्युअस हिरवं बघत असतात. हे एक झालं, त्यांचं स्वास्थ्य बघा, त्यांच्या तब्येती काटक असतात, कुठेही कुणी तुम्हाला स्थूल दिसत नाही, निसर्गाशी ते एकरूप झालेले आहेत सतत, ते आणि निसर्गातनंच ते घेत असतात. म्हणजे काय झालं, खोकला, सर्दी आणि कुठल्या प्रकारचे पोटात दुखलं, उलट्या होत आहेत किंवा त्यांच्या गुराडोरांना काही त्रास होतो, तर ते जातात जंगलात सकाळी घेऊन येतात, खातात मोकळे. माझ्या माहितीप्रमाणे ते ब्रशसुद्धा करत नाही, म्हणजे तिथलंच काहीतरी ते गाईचं राखोंडी शेण असतं त्याच्यापासून ते सुकून जाळून त्याच्यात मीठ घालून लावतात. मी परवाच बघितलं, एक 82 वर्षाचे आजोबा होते, सगळेचे सगळे दात होते आणि पांढरे शुभ्र. मी त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय आहे, मशेरी म्हणतो. मग त्यांनी सांगितलं की मी मीठ घालतो, गाईचं शेण आहे ते जाळतो, त्याच्यात मीठ घालतो आणि त्याने ब्रश करतो. मग मी कमाल केली, म्हणजे सगळेचे सगळे दात आणि स्वच्छ. तर अशा प्रकारे आणि स्वच्छ हवा, 100% ऑक्सिजन, त्यामुळे दमा किंवा BP यासारखे आजार तुम्हाला त्रास देत नाहीत. बरीच उदाहरणं आंबोलीत आहेत, काही
दुर्धर आजार झालेली लोकं मुंबई सोडून अंबोलीत येऊन राहिलेली आहेत आणि अनेक वर्ष जगलेली आहेत, ज्यांची जगायची गॅरंटी नव्हती. तर मी सॉरी, मी बऱ्याचदा मी म्हणत असतो की निरोगी राहायचं आहे आंबोलीत या, पण स्थानिकांनूच या, बाहेरच्या लोकांनी येऊ नका हे पण सांग. तर अशा प्रकारे आंबोलीची जी हवा आहे किंवा इथला निसर्ग आहे हा तुम्हाला मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सुदृढ ठेवतो. अगदी बरोबर सर. अलीकडच्या काळात म्हणजे आपल्या चुकांमुळे कुठेतरी निसर्गाला बाधा पोचते, नुकसान होतंय निसर्गाचं मोठ्या प्रमाणात, आणि त्यात शिकार असतील, त्यानंतर अतिक्रमण असतील, आणि ही उदाहरणं अलीकडचीच आंबोलीतली आहे. कसं निसर्गाला जपायला हवं म्हणजे हा खूपच गंभीर प्रश्न आहे, म्हणजे ज्वलंत आणि गंभीर प्रश्न आहे. शासनाच्या काही चुकांमुळे आंबोलीतील ग्रामस्थ जमिनीचा प्रश्नांमध्ये खूप हतबल झालेला आहे. त्यांना स्वतःच्या जमिनी असूनही त्या जमिनीमध्ये काही करता येत नाही आहे. शासनाने महाराष्ट्र शासन आणि वन लागू केल्यानंतर आंबोलीमध्ये स्थानिक लोकांना त्यांच्या शेतामध्ये होणारं नुकसान मिळत नाही आहे, त्यांना त्यांच्या जमिनीवरती कर्ज मिळत नाही आहे, आणि ह्या प्रश्न गेली 25 ते 30 वर्ष आंबोलीमध्ये प्रलंबित आहे, ज्याच्यामध्ये एक पिढी संपली. त्यामुळे तिथले लोक थोडेसे हतबल झाले आहेत. त्या हतबलतेतून काहींनी जमिनी विकल्या वहिवाटीखालच्या, काहींनी पैशाच्या मजेखातीर विकल्या, असा हा विषय होता. आणि त्यातून मग तेथील मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली, कन्स्ट्रक्शन्स उभी राहिली जी स्थानिकांची नव्हती, बाहेरच्या लोकांची होती, त्याचा प्रक्षोभ झाला, आणि आज स्थानिक गेले 7 दिवस त्या ठिकाणी उपोषण करता आहेत या प्रश्नाच्या विरोधात, आणि अद्यापही त्यांना कोणीही दाद दिलेली नाही आहे. अर्थात शासनाचेच हात दगडाखाली आहेत याच्यामध्ये, म्हणून शासन याची दखल घेत नाही किंवा त्याच्यावर उपाय काढू शकत नाही. तर तो एक सुवर्णमध्य साधला पाहिजे. आत्ता गेली 30 वर्ष जो हा प्रश्न प्रलंबित आहे जमिनीचा, तो आत्ता मार्गी लावला पाहिजे, नाहीतर आंबोलीच्या निसर्गाची अपरिणित हानी होणार आहे. कारण लोक बोट दाखवेल तिथे जमीन माझी म्हणत आहेत, कारण जमिनीचं वाटपच झालेलं नाही आहे, जमिनी नावावरच नाही आहे. त्यामुळे त्या जमिनी माझ्या आहेत हे सांगण्यासाठी त्या ठिकाणची असलेली वृक्षसंपदा मुळासकट काढून टाकली जात आहे, त्याला कंपाऊंड घातली जात आहे, जे खूप धोकादायक आहे, जे खूप मोठी निसर्गाची हानी करणार आहे, ज्यामुळे वन्य प्राण्यांचे हल्ले वाढलेले आहेत शेतांवरती, लोकांवरती शेतीचं नुकसान होतं आहे, कारण आजूबाजूची वनसंपदा जाळली जाते आहे, तोडली जाते आहे. आणि आत्ता जो अतिक्रमणाचा जो प्रश्न आहे तो आता येत्या काळात बघू, मला वाटतं न्यायप्रविष्ट होईल तो आणि मग त्याच्यावर कारवाई होईल. परंतु या दरम्याने 1995 ते आत्तापर्यंत आंबोलीच्या निसर्गाची जी हानी झाली आहे सगळ्यात जास्त, ती महाराष्ट्र शासन आणि वन लागलेल्या जमिनींमुळे झालेली आहे. लोकांचा जो द्वेष राग आहे तो शासनाप्रती निघत आहे, तो तिथल्या वृक्षसंपदेवर निघत आहे. माझी वहिवाट दाखवण्यासाठी लोक तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत आहे. तर हा प्रश्न लवकर प्रलंबित झाला पाहिजे, निकाली निघाला पाहिजे, अन्यथा ही हानी कंटिन्यू अशीच चालू राहणार आहे आणि असे अनेक अतिक्रमण होत राहणार आहे. बरोबर. पण सर, आपण बघतोय म्हणजे रस्त्या पलीकडून जाताना तुम्ही पण बरेच फोटो टाकत असतात की कधीतरी वाहनांच्या खालून बेडक मेलेली दिसतात, साप मेलेले दिसतात, तर या सगळ्या डेव्हलपमेंटचा आपल्या निसर्गाला कुठेतरी धोका बसतोय किंवा धोका पोहोचतोय, तर कशी काळजी घ्यायला हवी, याबद्दल काय आवाहन कराय? कारण आपल्याला कोकण बदलायचं आहे, मात्र आपलं जे मूळ आहे ते टिकवून आपल्याला हे सगळे बदल घडवायचे आहे, त्याबद्दल काय सांगाल? डेव्हलपमेंट करताना जितकी कमी वृक्षसंपदा तुमच्या भागातील तोडता येईल तेवढी तुम्ही कमीत कमी तोडली पाहिजे, कारण ती वृक्षसंपदा हेच तुमच्या प्रोजेक्टचं सौंदर्य आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. किंवा आंबोलीसारख्या ठिकाणी 10 फुटाचा वृक्ष व्हायला 30 ते 40 वर्ष लागतात, कारण तिथे खूप पाऊस आहे. त्यामुळे तुम्ही झाडं आंबोलीतली तोडताना खूप विचार करा. तुम्ही म्हटलं तसं रोड किल, म्हणजे गाड्यांना आदळणारे प्राणी असतील, पक्षी असतील. तर आता शासनाने अशा सेन्सिटिव्ह एरियामध्ये स्पीड लिमिट्स टाकले पाहिजे, स्पीड ब्रेकर्स टाकले पाहिजे, जेणेकरून लोक आपोआप हळू राहतील, 30 स्पीड ठेवला पाहिजे. वन खात्याने त्या ठिकाणी कॅमेरे लावले पाहिजे, जे कॅमेरे 30 च्या वरती स्पीड गेल्यानंतर आपोआप फाईन तुमच्या अकाउंटमधनं जाईल. बरोबर. आपोआप लोक तुम्हाला 30 स्पीड दिसले की 30च्या स्पीडने जातील.
परवाच एक भेकर बार्किंग डिअर ज्याला म्हणतो, खूप दुर्मिळी प्राणी आहे, खूप कमी दिसतो आणि ज्याची सगळ्यात जास्त शिकार होते, तो प्राणी गाडीला धडकून मेला. तर तो अशा सेन्सिटिव्ह एरियामध्ये मेला, कारण तिथे नेहमीच तिथे ते प्राणी आदळतात, सांबर असेल किंवा हा भेकर प्राणी असेल. तर त्या ठिकाणी तुम्ही स्पीड ब्रेकर टाकलं पाहिजे, स्पीड लिमिट टाकलं पाहिजे आणि कॅमेरे लावले पाहिजे, जेणेकरून गाडी आपोआप तिथून हळू जाईल. लोकांच्याही प्राणांचं नुकसान होणार, की तिथे बरेच जण असे जख्मी झालेत की कायमचे जायाबंदी झालेत, हे पण आहे. वन्य प्राणी मरतातच आहेत, आर्थिक नुकसान होतं आहे, हे सगळं वाचायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या उपाययोजना करायला लागतील. वेगवेगळे फलक लावायला लागतील जिथे तुम्ही त्याची तिथली परिस्थिती वाचल्यानंतर थोडं तरी तुम्हाला वाटेल की नाही बाबा इथून हळू गेलं पाहिजे. आणि मग बाकी तुमची जी डेव्हलपमेंट आहे, कोकण बदलतो आहे म्हटल्यानंतर आपली जी थीम आहे, हिरवं जंगल, निळाशार समुद्र आणि जांबा दगड, याच्या व्यतिरिक्त तुम्ही डेव्हलपमेंटसाठी काहीही वापरू नका. या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण काँक्रीटच्या जंगलातनं लोक येत आहेत, त्यांना परत काँक्रीट नको आहे. तुम्ही चार चार तीन तीन मजली इमारती बांधू नका. त्यांना तुमदार कौलारू कोकणातलं घर घरात आल्यासारखं फील यावा, अशा प्रकारची तुमची होमस्टेज असतील, रिसॉर्ट असतील, ती बांधा जी इको फ्रेंडली असतील, ज्याच्यामुळे फार काही नुकसान निसर्गाचं होणार नाही आहे. आणि जमेल तितकी आजूबाजूची जी आपली स्थानिक झाडं जी आहेत ती लावायचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथले स्थानिक पक्षी असतील किंवा तिथले वन्य प्राणी असतील ते तुमच्या आजूबाजूलाच खेळतील. अशा प्रकारची डेव्हलपमेंट डोक्यात ठेवून तुम्ही हा वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. नक्की सर, धन्यवाद. तुम्ही महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर हे होते निसर्गप्रेमी काका भिसे सर. मागच्या अनेक वर्षांपासून तिथल्या निसर्गासाठी, वन्य प्राण्यांसाठी काम करतायत, त्याचा अभ्यास करतायत आणि तरुणांनासुद्धा या क्षेत्रात देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करतायत. आणि त्यांच्याच माध्यमातनं असे अनेक युवक घडले जे आज या क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र आंबोली जी सिंधुदुर्गवासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, पर्यटन तिथं आज बहरत आहे, मात्र अनेक गोष्टींचा सुद्धा त्याला धोका पोहोचतो आहे, ते कुठेतरी टाळणं गरजेचं आहे. आणि यावरच काम करून आपल्याला असे असंख्य बदल घडवायचे आहेत जे चांगले असतील आणि ज्याचा फायदा होणार आहे. आता इथंच थांबतो आहे. पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.